आपल्या भागातील बातम्या व चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल दाबायला विसरू नका। आजीच्या स्मृती प्रित्यर्थ स्मशानभूमीसाठी 1 लाखाची मदत, 500 वड व आंब्याची रोपे व गाथा भेट। श्रीगोंदा तालुक्यातील देव दैठण येथील गुंजाळ परिवाराने सामाजिक बांधिलकी जपताना आजीच्या स्मृती जतन करण्यासाठी येथे स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी 1 लाखाची मदत दिली आहे। कैलासवासी पार्वतीबाई बाबूराव गुंजाळ यांच्या वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले। त्यांच्या पश्चात 4 मुली व नातवंड असा मोठा परिवार आहे। त्यांची नातसून सरपंच जयश्री गुंजाळ व नातू माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ व परिवाराने आजीच्या स्मृती जतन करण्यासाठी देव दैठण येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्मशानभूमी व स्नान घाटाच्या सुशोभीकरणासाठी 1 लाख रुपयांचा निधी दिला। कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्या हस्ते ग्रामसेवक सुरेश इगावे यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभाताई पाचपुते उपस्थित होत्या। गावरान गायीचे संगोपन करणाऱ्या भोर येथील रुक्मिणी गोशाळा व चिखली येथील चंद्रभागा गोशाळेला यावेळी देणगी देण्यात आली। संत तुकाराम महाराजांच्या गाथा ग्रंथांचे तसेच पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाला वड व आंब्याच्या रोपाचे उपस्थितांना वाटप करण्यात आले। यावेळी हबप नेहा महाराज भोसले यांनी कुटुंबात आईचे महत्व विशद करताना विविध उदाहरणे दिली। यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांकडा पाणवल्या।